नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांदेरे तुमचं स्वागत करतो. माझ्या मांसाहारी मित्रमैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी एकदम फॅन्टॅस्टिक फीस्ट घेऊन आलो आहे. कारण आजच्या दोन्ही रेसिपीज ज्या आहेत त्या माउथ वॉटरिंग नॉनव्हेज रेसिपीज आहेत. कसं की माझा इंडियन आर्मीशी संबंध बऱ्यापैकी आला आहे, त्यांच्या बऱ्याचशा युनिट्सवर मी गेलो आहे ॲज अ केटरिंग सुपरवायझर, किंवा त्यांचं एकंदर तिकडचे किचन्स कशी रन होतात, किंवा तिथं कुठल्या पदार्थ चे कुठल्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात, तर एक त्याचं कीन ऑब्झर्वेशन मी केलं. आणि स्पेशली ऑफिसर्स मेस हा जो प्रकार असतो, जिथं कमांडिंग ऑफिसर आणि सिनियर मेजर्स वगैरे ते सगळेजण जेवतात, तर तिकडचं जे फूड असतं खूप इंटरेस्टिंग असतं. आता ही आर्मीची लोकं जी आहेत ना, खूप दर्दी खाणारे असतात, आणि त्यांचे जे शेफ्स असतात बेसिकली ते फौजी असतात, पण त्यांना पाककलेचं शिक्षण देऊन त्यांना कुकचा जॉब दिलेला असतो. दे आर बेसिकली फौजीज, पण त्याच्यातनं त्यांच्या इनोव्हेटिव्ह रेसिपीज ज्या आहेत, तर ते कसं कसं काही ना काहीतरी करून वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज करत असतात. एक्झाम्पल देतो, मी एक प्रकार खाल्ला तिकडं, मुर्ग बैदा समोसा. आता अंडं आणि चिकन याचं दोन्ही घातल्याचा समोसा मी पहिल्यांदा खाल्ला होता. काही त्यात काही रॉकेट सायन्स काही नव्हतं. ॲक्च्युली चिकन करी उरलेली होती, अंडा करी उरलेली होती, आणि त्या चिकनचे पीसेस आणि अंड्याचे पीसेस याचं दोघांचं मिक्स करून त्यांनी स्टफिंग केलं, आणि सुंदर मसाले वापरून त्याला थोडं स्पाइसअप केलं. अँड दॅट वॉज अ फॅन्टॅस्टिक रेसिपी. वेल, आपण तसं करणार नाही आहोत, आपण फ्रेश स्टफिंग करणार आहोत. आता ती रेसिपी करायला आपण किचनकडे जाऊयात, आणि बाकीची स्टोरी मी तुम्हाला वाईल्ड कुकिंग सांगतोच. लेट्स गो. हा, तुम्हाला सांगतो, कुठल्याही रेस्टॉरंटचा मेन्यू बघा तुम्ही, त्याच्यामध्ये मांसाहारी ऑप्शन्स हे शाकाहारी ऑप्शन्सपेक्षा जास्त असतात. आता कोणी मात्र जर मला विचारलं की ते का बाबा, तर आता आय वुड जस्ट गेस की मांसाहारी आवडणारी लोकांची संख्या जास्त आहे. सिम्पल एज दॅट. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, नाशिकमध्ये मागच्या वर्षीच्या गटारी अमावस्येला चिकनचं कन्झम्पशन हे 4.25 टन झालेलं होतं. आता त्याच्यानंतर एक महिना काय नॉनव्हेज खाता येणार नाही, म्हणून घराघरात ऑब्व्हियसली नॉन व्हेजिटेरियन पदार्थ झाले असणार आहेत, आणि त्यामुळे एवढं कन्झम्पशन असणार आहे. बट दॅट वॉज ॲब्सोल्युटली शॉकिंग. म्हणजे 4.25 टन कशाला म्हणतात तो. वेल, आता आपण आता रेसिपीकडे वळूयात, कारण आता पहिली रेसिपी आपण जी करणार आहोत, मुर्ग बैदा समोसा. लेट्स सी आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे. बारीक चॉप केला टोमॅटो घेतला आहे. इथं चिकन बोनलेसचे मी श्रेड्स करून घेतलेत, बारीक चॉप केलेला कांदा, समोस्याचा डो म्हणजे टाईट असा मी म्हणून घेतला आहे, जस्ट डस्टिंगसाठी थोडासा मैदा, अनारदाना म्हणजे आपण डाळिंबाचे दाणे, बॉईल केलेली 2 अंडी, बडीशेपेची पूड, जिरे पूड, चाट मसाला, धने पूड, हळद, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला जो चिकनच्या ग्रेव्हीसाठी आपण युजली यूज करतो, भरपूर पुदिना, चॉप केलेली कोथिंबीर, चॉप केलेली मिरची, लाल तिखट आणि मीठ. दॅट्स इट. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रोसेस अशी करणार आहोत की या पॅनमध्ये आपण तेल घालून घेऊ, आणि या तेलावर आपण आलं लसूण कांदा असा छान आपण मस्तपैकी परतून घेणार आहोत, आणि त्याच्याबरोबर मग आपण चिकन घालून त्याला कुक करून घेणार आहोत. आणि हे जे स्टफिंग जे आहे ते त्याचं जास्त ग्रेव्हीसारखं आपण मॉइस्ट करणार नाही आहोत, कारण आपल्याला समोशामध्ये त्याला स्टफ करायचं आहे, त्यामुळे विल जस्ट कीप इट ड्राय. आता एक तेल तापलेलं आहे, लसणाची पेस्ट जस्ट एक अर्धा चमचा, आणि बारीक चॉप केलेला कांदा. आता आपल्या देशात मांसाहार म्हणला की सगळ्यात पॉप्युलर मीट जे आहे तर ते आहे चिकन, कारण चिकनचं कन्झम्पशन सगळ्यात जास्त होतं, आणि सेफेस्ट मीट त्याला मानलं जातं, कारण त्याचं कुकिंग प्रोसेस जी आहे ती जास्त कॉम्प्लिकेटेड नसते आणि लवकर शिजतं पण. आणि आजकाल आपल्या इंडियामधल्या पोल्ट्रीज ज्या आहेत त्या खूप हायजिनिक झालेल्या आहेत, त्यामुळे हायजिनिकली पॅक्ड हायजिनिकली कट चिकन जे आहे ते सगळीकडे अवेलेबल आहे. बट वेअरॲज मी आता परदेशात आता जवळजवळ 26-27 देशांना मी जाऊन आलो होता, आणि तिथं सगळ्यात पॉप्युलर मीट म्हणजे बीफ, रेड मीट जे आहे ते सगळ्यात जास्त खाल्लं जातं. इस्पेशली इंग्लंड अमेरिका हे जे देश आहेत त्याच्यामध्ये बीफ जास्त खाल्लं जातं. भारताला कसं आहे की भारताला आपले 4 जे मेन रिजन्स आहेत आपल्या इंडियाची, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, तर त्या 4 वेगवेगळ्या रिजन्समध्ये सुद्धा खाद्यसंस्कृती इतकी चेंज होते आणि वेगवेगळ्या पद्धतीने तिथं कुकिंग केलं जातं, पण तरीसुद्धा ॲव्हरेज जर काढलं तर चिकन इज द मोस्ट पॉप्युलर मांसाहाराचा प्रकार जो आहे. चिकन इज द मोस्ट पॉप्युलर मीट. आता जे चिकन जे आहे श्रेड्स, तर ते आपण याच्यामध्ये घालून कुक करणार आहोत. चिकन नंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत याच्याला थोडासा टोमॅटो, थोडेसे डाळिंबाचे दाणे, त्याच्यामध्ये आता धनेपूड घालू, एक साधारणतः 1.5 चमचा, चटपटीतपणा आधी थोडासा चाट मसाला,
एक अर्धा चमचा जिरे पूड आणि इथे बडीशेपची पूड करून घेतली ती सुद्धा एक अर्धा चमचा खमंग पणाडी थोडीशी हळद घालू आपण आणि त्यांनी एक चांगला रंग सुद्धा येईल इथे मी चिकन मसाल्याचा एक स्पेशल गरम मसाला घेतला युजुअली रेडीमेड मसाले जे मार्केटमध्ये मिळतात त्याच्यामध्ये चिकन मसाला असतो तर तो चिकन मसाला एक दीड चमचा तिखट पणाडी थोडीशी हिरवी मिरची जस्ट आता लाल तिखट आपण जरी वापरत असलो तरी हिरव्या मिरचीचा तिखटपणा जो आहे तो काहीतरी वेगळाच असतो थोडीशी कोथिंबीर लाल तिखट छोटा एक चमचाभर आणि हे सगळं आपण मस्तपैकी परतून घेऊयात यात आता जसं आपण कोथिंबीर चॉप करून घातली तर आपण पुदिना चॉप करून घालणार नाही आहोत पुदिन्याची अशी पानं जी आहेत तर ती अशीच आपण घालणार आहोत कारण त्याला फक्त पुदिन्याचा वास आपल्याला द्यायचा आहे त्याची चव आपल्याला द्यायची नाही आहे जस्ट तो पुदिन्याचा जो गोडवा आहे तो त्याचा गोड असा ॲरोमा आपल्या स्टफिंग लागला पाहिजे मग फायनली याच्यामध्ये मीठ फॅन्टॅस्टिक तुम्ही बघताय की याच्यामध्ये कुठलंही पाणी मी ॲड केलेलं नाही आहे याच्यामध्ये जे काही मॉइश्चर आहे ते त्या चिकनमधलं आणि त्याच्यामध्ये जे आपण टोमॅटोज ॲड केले तर त्याच्यामुळे जे काही मॉइश्चर आहे तेच पण ते सगळं मॉइश्चर आपण असं छान परतून इव्हॅपोरेट करून घेतलं आहे आता फक्त त्याची टेस्ट बघू आणि इफ इट्स ओके विल स्विच ऑफ द गॅस लवली आता गॅस स्विच ऑफ केल्यानंतर याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत ही बॉईल केलेली अंडी जस्ट अशी हातावर घेऊन त्याला आपण कट करणार आहोत आणि आता आपण समोस्याचा जो डो आपण बनवून घेतलाय टाईट तर तो आपण रोल करणार आहोत पण त्याआधी हे स्टफिंग आपण थोडंसं गार करत ठेवू म्हणजे आपल्या समोश्यामध्ये स्टफ करायला सोपं जाईल आपला समोस्याचा डो जो होता तर त्याच्या मी समोस्याच्या पट्ट्या अशा चांगल्या लाटून त्याला असं मधनं कट करून ठेवलेलं आहे आता आपलं काम फक्त एवढंच राहिलं आहे की आता समोसे वळायचे करायचे म्हणजे आणि फ्राय करायचे आणि त्याचे आधी आपण एक काम करू ही जी कढई जी आहे तर ती आपण या गॅसवर तापत ठेवू आता इथं अर्ध गोलाकृती या ज्या पट्ट्या मी लाटून घेतल्या आहेत तर त्याच्या जस्ट या हाफ साईडला थोडंसं पाणी लावून आपण त्याचा असा ट्रायंगल करून घ्यायचा आता तुम्हाला पट्टी या साईजवरून लक्षात आलं असेल की आपण मिनी समोसाज करतो आहे छोटे छोटे समोसाज तर त्याच्यामध्ये हे स्टफिंग जे आहे ते असं स्टफ करायचं असे छोटे छोटे समोसे केले ना की असे पटपट सप्ताह संपतात येणं त्याच्यावर मग खायला आता चिकन आणि बैदा याच्यात म्हटल्यानंतर त्याला कॉम्प्लिमेंट करणारी चटणी कुठली असेल तर स्पायसी अशी टोमॅटोची जर तुम्ही चटणी केलीत ना त्याच्यावर खायला फॅन्टॅस्टिक तुम्ही वही पेन घेऊन बसला असालच त्यामुळे पटकन एक रेसिपी लिहून घ्या टोमॅटो काय करायचं आपण वांगं कसं भाजतो भरताच्या वांग्यासाठी तसा टोमॅटो गॅसवर किंवा कोळशावर असं चांगला रोस्ट करून घ्यायचा लसूण रोस्ट करून घ्यायचा त्याच्याबरोबर लाल मिरचीसुद्धा फ्रेश लाल मिरच्या सीझनमध्ये असतील तर फ्रेश लाल मिरच्या किंवा मग सुकी लाल मिरची सोप केली ती तुम्ही रोस्ट करून घेतली तरी चालेल ते रोस्ट करून घ्यायचं त्याच्यामध्ये धने हिंग जिरं असं घालून त्याला मस्तपैकी कुक करायचं पॅनमध्ये म्हणजे थोडंसं तेल आणि सगळं हे जे मिश्रण जे आहे ते गार झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं फॅन्टॅस्टिक स्मोकी टोमॅटो चटणी फॅन्टॅस्टिक आय गॅरंटी यू ती जी चटणी आहे ती या समोशांच्याबरोबर फॅन्टॅस्टिक लागेल इट कॉम्प्लिमेंट्स चिकन अँड बैदा ॲक्च्युली आता तुम्ही म्हणाल की शेफ तुम्ही एवढे समोसे का करताय तर आता कसं आहे माहिती आहे की तुम्हाला टी व्हीवर जरी मी एकटाच दिसत असलो तरी आमच्या कार्यक्रमाच्या सक्सेसमागे ही आमची एंटायर टीम असते म्हणजे
आमचे स्पॉट बॉयज आहेत, आमचे कॅमेरामन आहेत, एडिटर्स आहेत, आमचे डायरेक्टर्स आहेत, असिस्टंट डायरेक्टर्स आहेत, तर ते सगळेजण आत्ता इथं हजर आहेत आणि कधी एकदा समोसे होत आहेत आणि कधी एकदा त्याच्यावर ताव मारतो आहे असे त्यांच्या एक्सप्रेशन्स मला आत्ता दिसत आहेत. लेट्स आता आपण एक काम करूया, जे चार समोसे झालेत तर ते आपण फ्राय करू. असं मस्त गरमागरम समोसे मी फ्राय करून घेतो, हे बाकीचे समोसे संपवतो. इन द मीन टाइम तुम्ही पटकनचं साहित्य आणि कृती घेऊन घ्या. मुरुक बैदा समोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला टोमॅटो, बोनलेस चिकन, बारीक चिरलेला कांदा, समोसासाठी भिजवलेलं मैद्याचं पीठ, डाळिंबाचे दाणे, दोन उकडलेली अंडी, बडीशेपेची पूड, जिरे पूड, चाट मसाला, धणे पूड, हळद, आला लसूण पेस्ट, चिकन मसाला, गरम मसाला, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आला लसूण पेस्ट आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये बोनलेस चिकनचे तुकडे, टोमॅटो, डाळिंबाचे दाणे, धणे पूड, चाट मसाला, जिरे पूड, बडीशेप पूड, हळद, चिकन मसाला, हिरवी मिरची, कोथिंबीर, तिखट, पुदिन्याची पानं आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये उकडलेल्या अंड्याचे तुकडे घालून सारण वाफवून थंड करून घ्यावं. समोशासाठी भिजवलेल्या पिठाच्या पट्ट्या लाटून घ्याव्यात. समोशाच्या पट्ट्यांना पाण्याचा हात लावून त्यामध्ये चिकनचं मिश्रण भरून समोसे तयार करावेत. हे समोसे कडकडीत तेलात तळून सर्व्ह करावेत.